नव्या गुन्हेगारी कायद्याविषयी लोकांमध्ये जागृताय जावची या उद्देशान बांदोडा फ्री लीगल एड सेलाच्या वांगड्यांनी गोय पोलिसीच्या सहकार्यान नवे गुन्हेगारी कायदे विषयाचेर तीन पथनाट्ये सादर केली. फोंडा बस स्टँड, फोंडा मार्केट आणि PES कॉलेज फार्मागुडी हांगा लागसार सादरीकरण झाली. गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. हम सब आज आप सबको इस पठन नाट्य के द्वारा भारतीय न्याय संस्था के बारे में जानकारी. सर क्या करवा रहा है इस बच्चे से? आईटीसी में ऐसे उकसाने के लिए पनिशमेंट नहीं था. अगर आप किसी बच्चे को जो 18 साल से छोटा है उसे कोई प्रैंक करने के लिए उकसाते हो आम्ही सगळे VM साळगावकर लॉ कॉलेजचे स्टुडंट्स आणि आम्ही आज 3 स्ट्रीट प्लेस केल्या ऑन द टॉपिक न्यू क्रिमिनल लॉज. जसे तुमका खबर असतले, इंडियन पिनल कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट हे रिपील झाल्यात आणि नवे कायदे येल्या जाता. सो आम्ही ते जर सगळ्यांक जागृत करपाक 3 स्ट्रीट प्लेस केल्या, एक फोंडा बस स्टँड, एक मार्केट आणि एक आता ह्या PES कॉलेजीकडे. आमकां बरो तुमचो सगळ्या लोकांचो प्रतिसाद मेळा, आमकां सपोर्ट आशिल्लो गोवा पुलिसाचो, त्यांच्यानी आमच्या वांगडा फूल टायम राहून आमकां सपोर्ट करून हो आतां सक्सेसफूल जाला आमचो इवेंट. थँक्यू. हांव थँक्यू म्हणटा आमची DYC ती मॅम आदिल आरशी आणि PI सर तुषार लोटलीकर. आमकां ह्यांच्यानी खूब हेल्प केला फ्रॉम डे 1 टील नाव फूल हो सक्सेसफूल करपा इवेंट. आतां जे नवे कायदे आयले त्याच्या ताका लागून लोकांक जागरूक करपा खातीर आम्ही सगळ्यांनी आज 3 ठिकाणा 3 जागेचेर स्ट्रीट प्ले केला. एक पहिली मार्केटान केला, मागीर बस स्टँडार आणि मागीर हांगा PESच्या फुडल्यान केला. न्यू क्रिमिनल लॉज चेर स्ट्रीट प्ले करपा खातीर आमकां गोवा पोलिसाचो खूब सपोर्ट मेळ्ळो. थँक्यू. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक, फोंडा.